मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलपीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण मांजराची दहीहंडी या पाठाचे स्पष्टीकरण अभ्यासले होते। आज आपण या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। तर या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे की चार मांजरांची नावे लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ शिकताना पाहिलं होतं की आजीबाईंनी जी चार मांजरे पाळली होती, तर त्या चार मांजरांची नावे काय होती? तर बघा, बोकोबा, सोकोबा, काळोबा आणि साळोबा अशी चार मांजरांची नावे होती। या ठिकाणी आपण लिहिलेली आहे बोकोबा, सोकोबा, काळोबा, साळोबा अशी या चार मांजरांची नावे होती। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, कोण कोणास म्हणाले, कोण कोणास म्हणाले तुम्हाला लिहायचं आहे। बघा, पहिलं वाक्य आहे बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू, असे कोण कोणास म्हणाले? तर बघा, असे साळोबा बोकोबाला म्हणाला। कोण कोणास म्हणाले? तर साळोबा कोणाला म्हणाला? बोकोबाला म्हणाला। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, आजी आजी लवकर ये, मांजरांची दहीहंडी पाहून घे, असे कोण म्हणाले होते? तर असे माधुरी आजीला म्हणाली, असे माधुरी आजीला म्हणाली। त्यानंतर प्रश्न तिसरा, कोण ते लिहा। पहिला प्रश्न, मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा, मांजरांमध्ये सर्वात लहान असणारा कोण होता? तर आपलं उत्तर आहे साळोबा। मांजरांमध्ये सर्वात जे मांजर लहान होते त्या मांजराचे नाव काय होते? साळोबा। त्यानंतर दुसरा प्रश्न, मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा, मांजरांमध्ये सर्वात हुशार असणारा देखील कोण होता? तर साळोबाच होता। त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, आजीबाई आणि नाथ यांना आवडणारी कोण, आजीबाई आणि नाथ यांना कोण आवडत होती? तर मांजरे आवडत होती। त्यानंतर बघा, मांजरांची दहीहंडी पाहणारी, मांजरांची दहीहंडी पाहणारी कोण? आजी का? नाही, तर माधुरी। त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, घाबरून पळून गेलेली, घाबरून कोण पळालं होतं? तर मांजरे। त्यानंतरचा प्रश्न, का ते सांगा, हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार। त्यातील पहिला प्रश्न, दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले, दहीहंडी मध्ये साळोबा मांजर हे सर्वात वर का उभे राहिले होते? याचं कारण आहे, कारण ते सर्वात लहान होते म्हणून ते सर्वामध्ये काय होतं, ते सर्वात वर उभे राहिले होते। त्यानंतर दुसरा प्रश्न, दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले, याचं कारण काय आहे? कारण ते सर्वात मोठे होते। तुम्ही दहीहंडी पाहिली असेल तर ज्यावेळेस आपण दहीहंडी फोडायची असते त्यावेळेस मुलं ज्यावेळेस त्यांचं काय बनवतात, सर्कल बनवतात, तर सर्वात मोठं सर्वात खालचा जो थर असतो, एकावर एक थर असं मुलं रचतात आणि एकमेकांच्या अंगावर उभं राहून दहीहंडी आपण फोडत असतो, तर सर्वात खालचा जो थर असतो तो मोठा असतो, त्यानंतर त्याच्याहून छोटा, त्याच्याहून छोटा, आणि सर्वात वर मग एकच मुलगा जाऊन दहीहंडी फोडत असतो। त्याचप्रमाणे की जे जो बोकोबा होता तो सर्वात का खाली उभा राहिला, कारण तो सर्वामध्ये म्हणजे कारण की मांजर जे होतं ते सर्वात मोठे होते। त्यानंतरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा आहे, तर काय झाले असते ते सांगा। त्यातील पहिला प्रश्न, आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले नसते तर काय झाले असते? विद्यार्थी मित्रांनो, तर त्यांना लोणी मिळवण्याची इच्छा झाली नसती। मांजरांनी जर लोणी उंचावर ठेवताना पाहिलं नसतं आजीनं, तर काय झालं असतं? त्यांना लोणी मिळवण्याची इच्छा झाली नसती। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आजी थोड्या उशिराने घरी आली असती तर, आजी जर आजीला यायला जर थोडा उशीर झाला असता तर काय झालं असतं? तर मांजरांनी लोणी काढून खाल्ले असते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक पाच पर्यंतची प्रश्न उत्तरे अभ्यासलेली आहे। तर ही सर्व प्रश्न उत्तरे तुम्हाला तुमच्या मराठीच्या वर्कबुक मध्ये पूर्ण करायचे आहे आणि उत्तरं देखील तुम्हाला पाठ करायचे आहे। आणि राहिलेली जी प्रश्न उत्तरे आहे म्हणजे या पाठावरील जो स्वाध्याय आहे मांजरांची दहीहंडी, तर तो उर्वरित स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। थँक्यू।